Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. विकास आघाडीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार यांचं नामांकन दाखल करण्यात आलंय. सुनील राऊत जी आपल्या सोबत आहेत. सर, ईशान्य मुंबईसाठी म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असू द्या किंवा रिहॅबिलिटेशन, खूप पीएपी, खूप मोठे मोठे विषय आहे. कसं आपण एक म्हणतो की रोड मॅप लागेल आणि जनता समोर काय इश्यू घेऊन आपण समोर जातो. मुद्दे भरपूर आहेत. आजचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही देशामध्ये जे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत, हे एकत्र आमच्यासाठी आलेलं आहे की देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो आहोत. विषय विभागात भरपूर आहेत, डम्पिंग असेल, पीएपी असेल. पण पीएपीचा विषय असा आहे की दिल्ली सरकार त्यांचं, महाराष्ट्र सरकार त्यांचं, खासदार त्यांचा, आमदार त्यांचा, मग पीएपीचा विषय येतो कुठे? एक नुसती जीआर काढला की या ठिकाणी पीएपी करायचे नाही, परंतु हे या सरकारलाच या मुलूंमध्ये पीएपी आणायचे आहेत आणि अडाणीला मदत करायची आहे, आणि म्हणून हे सर्व घडवण्याचं काम हे फडणवीस सरकार करते, त्याला आमचा विरोध आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ईशान्य मुंबईमध्ये पुढला खासदार संजय पाटील असेल, मग ह्या पीएपी असेल किंवा डम्पिंग असेल, या सगळ्या विषयाचं सोल्युशन आम्ही आमच्या योग्य पद्धतीने करू. रवींद्र वायकरजी आपल्यासोबत होते, त्यांना इन्क्वायरी होती, समन्स होते, अटक करण्याची भीती होती. आता ते उमेदवार आहे नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्युएंसी मुंबई लोकसभेची. बघा, फॉर्म भरण्यासाठी 2-3 दिवस बाकी आहेत. ह्यांनी सगळे थकले, एकनाथ शिंदे थकले, फडणवीस थकले, यांना काय उमेदवार मिळाला नाही. शेवटी जशी ईडी वायकरांना लावून त्यांच्या पक्षामध्ये घेतलं, आता दुसरी कुठेतरी ईडी लावली असेल आणि लोकसभेला त्यांना उभं केलं असेल, पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमची ताकद एवढी आहे की महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या 6 च्या 6 सीट आम्ही जिंकू. ही ताकद यात मुंबईमध्ये महाविकास आघाडीची आहे. आमच्यासमोर वायकर आहे की फडणवीस आहे की अन्य कोण आहे, उमेदवार आमचा अमोल केतीकर सगळ्यात जास्त मतांनी जिंकेल याची खात्री त्या तेथील जनतेला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणतात की त्यांच्यावर, त्यांचे रॅलींवर मानखुलमध्ये, गोवंडीमध्ये अटॅक होत आहे, FIR केलेली आहे. त्यांनी आव्हान दिलं आहे, उद्या मी येतो मानखुलला, माझ्या समोर या. त्यांनी जावं ना, कोणी त्यांना अडवलंय? हां, सगळी पोलीस यंत्रणा शिवसेनेच्या विरोधामध्ये वापरतात ना, पूर्ण पोलीस यंत्रणा शिवसेनेच्या विरोधामध्ये वापरतात. मग लावा मानखुल गोवंडीला. कोणी दगडफेक केली की त्यांच्याच माणसांनी केली की त्यांना दंगे करायचे हिंदू मुस्लिमचे, ते चेक करा. आम्ही जिंकणारे उमेदवार आहोत, आम्हाला ह्या गोष्टींची गरज नाही, आम्हाला दगडफेकीची गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर, आणि जो ईशान्य मुंबईमध्ये 7.5 लाख मराठी, 2.75 लाख मुस्लिम ख्रिश्चन, ह्यांच्या ताकदीवर, जोरावर, आणि तुम्हाला सांगतो 2,32,000 जरी गुजराती असले तरी आजसुद्धा गुजराती समाज हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. त्यामुळे सर्व दृष्टीने आमचा उमेदवार मजबूत असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडवण्याचं काम हे महायुतीचे फडणवीस आणि हे कोण तर मीर कोटेचे आहेत, कोटेच्या की खोटेच्या मला माहिती नाही, जे कोण असतील ते त्या पद्धतीने काम करत आहेत. शकतो सुनील राऊत होते, नामांकन दाखल झालंय संजय निना पाटील यांचं. सुनील राऊतांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार इथे जिंकतो आणि जे काय मुद्दे आहेत त्या मुद्द्यापेक्षा आज संविधान वाचवणं हेही एक खूप मोठं आव्हान आहे. कॅमेरा अनिकेत सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.